सब देख रहे हैं ब्लू टाइगर न्यूज चैनल, हमेशा देखिए आपका हम सफर आपका साथी ब्लू टाइगर न्यूज चैनल। सप्रेम जय भीम, आम्ही आहोत ॲडवोकेट सुधीरेश तायडे, संचालक तथा मुख्य संपादक ब्लू टाइगर न्यूज चॅनल अमरावती महाराष्ट्र। आज आम्ही वेदना एका अपंगाची, वेदना एका अपंगाची या ब्लू टाइगर न्यूज चॅनलच्या सदरामध्ये शेगाव अमरावती येथील माळी समाजाचे ओबीसी प्रवर्गातील विवाहित अपंग तरुण सुभाष मारोतराव कुदळे या विवाहित 37 वर्षीय तरुणाची मुलाखत आम्ही घेत आहोत आणि ब्लू टायगर न्यूज चॅनलच्या भारत देशातील तमाम प्रेक्षकांसाठी आणि श्रोत्यांसाठी ही मुलाखत आम्ही ब्लू टायगर न्यूज चॅनलमधून अमरावती महाराष्ट्रातून प्रसारित करत आहोत। तर आता लगेचच रस्त्याच्या कडेला आमचं जे जनसंपर्क कार्यालय आहे, ज्या जनसंपर्क कार्यालयामध्ये जिल्ह्यातील आणि विदर्भातील शेकडो अन्यायग्रस्त तरुण, अन्यायग्रस्त महिला, ज्येष्ठ नागरिक आमच्याकडे येत असतात आणि आम्ही त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्या समस्या ऐकून घेत असतो आणि ब्लू टायगर न्यूजच्या माध्यमातून आणि सरकारशी, शासनाशी, प्रशासनाशी चर्चा करून आणि पत्रव्यवहार करून प्रत्यक्ष शिष्टमंडळाद्वारे त्यांची भेट घेऊन अन्यायग्रस्त लोकांच्या समस्या सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो। तर आज वेदना एका अपंग व्यक्तीची, वेदना एका अपंग व्यक्तीची या सदरामध्ये तमाम प्रेक्षकांचं, तमाम श्रोत्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि आता लगेचच सुरेश सुभाष मारोतराव कुदळे या माळी समाजातील विवाहित अपंग निराधार लाचार तरुणाची मुलाखत घेऊन ती त्यांच्याशी बातचीत करून आपणासमोर प्रसारित करीत आहोत। तुमचं नाव सांगा पूर्ण। सुभाष मारोतराव कुदळे। कुदळे ताडे बरोबर। आणि तुमचं गाव कोणतं आहे? मूळ गाव अमरावती वस्ती शेगाव नाका। आणि आता वय किती आहे तुमचं? 37। आणि लग्नाला किती वर्ष झाले? 12। आणि हा जो अपघात घडला तुमच्यासोबत, हा जो अपघात घडला हा लग्नापूर्वी की लग्नानंतर घडलेला? आणि कुठं घडला हा अपघात? अपघात शेगाव पुतळेच्या मागं। काय करत होत तुम्ही? म्हणजे मजुरीचं काम, लोखंडाचं? तर लोखंडाचं कॉन्क्रिटिंग काढत होते ते पडलं पूर्ण। आणि आता अपघात दाखला काढला का तुम्ही? आणि किती टक्के अपंगत्वाचा आहे? तुम्हाला सहज पोलीस मिळत साठ पाहिजे का? 75 पाहिजे। कारण की पायस नाही आहे लोकांना, पण काय असून 55-60 आहे। तर पुन्हा गेलो होते तुझं सी एस कडे? सीएसकडे गेलो होतो, निकम वगैरे आहे तिथे। आता कुणाला माहित नाही, निकम साहेब आहे। हां, तर गेलो होतो, ते म्हणे बरोबर आहे। म्हणजे बरोबर कसं काय ते पूर्ण अपंग झालं, एक पाय केला म्हणजे काहीच काम करू शकत नाही। 75% 80% पाहिजे। आणि त्याच्यामुळे आता तुम्हाला कोणती शासकीय सवलत मिळत नाही आहे? फक्त एस टी चं भेटलं आहे। आपल्याला कमी 75% पाहिजे। 75% सी साहेबांची भेट घेतली, सगळ्यांची भेट घेतली, पण ते दुरुस्त करून दिलेलं नाही। आणि किती मुलं बाळ आहे तुम्हाला? मला 2 मुलं आणि 1 मुलगी असेल। काय शिकत आहे? मुलगी 8व्या वर्गात आहे, एक अपंग आहे आणि एक 14व्या वर्गात। समाज कल्याण करून, अपंग विभागाकडून, तहसील करून 10,000 रुपये महानगरपालिकेकडून मिळालेले आहे।
फक्त ते ऑपरेशन मध्ये लावले त्याच्यानंतर कोणतंही मागणी वगैरे नाही. परंतु जर 75% जर तुम्हाला जर मिळालं 75% तर शासकीय एवढी लाभ मिळू शकते. घरकुल वगैरे तुम्हाला त्याच्यात काहीच नाही मिळालेलं. सध्या भीक मागत आहेत म्हणजे असं पैसे गोळा करून भीक मागून चढत आहे. संपूर्ण नाव काय सांगितलं? सुभाष मारुतराव कुदळे. आज आपण सुभाष मारुतराव कुदळे हे माळी समाजाचे अपंग व्यक्ती यांची आपण या ठिकाणी वेदना ऐकून घेतली आणि ते विवाहित आहे आणि त्यांना मुलं किती सांगितलं? 3 त्यांना अपत्य आहे आणि जवळपास 37 वर्षात त्यांचं वय आहे आणि 6 वर्षापूर्वी अमरावती शहरामध्ये ते बांधकामावर ज्या जुन्या इमारती असतात त्याचं काँक्रीटकरण फोडण्याचं काम करत होते. ते फोडता फोडता एक काँक्रीटचा जो बीम आहे तो त्यांच्या पायावर पडला आणि त्यांचा संपूर्ण जो पाय आहे तो गुडघ्यापासून कापला गेला आणि आता ते पूर्णपणे अपंग झालेले आहे. अमरावती शहरामध्ये जर त्यांचे दोन्ही पाय सहित राहत असते तर कमीत कमी 300-400 रुपये रोज ते कमावू शकले असते. पण मुख्यत्वे आता पायच तुटल्यामुळे त्यांनी शेगाव या ठिकाणी 600 रुपयाचा एक नकली पाय आणलेला आहे. परंतु ते कोणतेही काम करू शकत नाही आणि आरोग्य विभागाचं त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे. त्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे. त्यांनी मला जे अपंगाचं सर्टिफिकेट दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त 45% अपंगत्वाचं 42% अपंगाचं सर्टिफिकेट दिलं असल्यामुळं आणि त्यांना फक्त 10,000 रुपये महानगरपालिकेकडून मिळालेले होते. 10,000 रुपये मिळाल्यानंतर ते त्यांनी त्यांच्या ऑपरेशनावर खर्च केले. मात्र यांनी अनेक वेळा जेव्हा जेव्हा CS आले नवीन प्रत्येक CSची भेट घेतली आणि आपली वेदना सांगितली की मी पूर्णपणे एका पायाने अपंग झालेलो आहे. माझं अपंगत्व 75% आहे कारण मी कोणत्याही कारणाचं काम करू शकत नाही. तरीसुद्धा कोणीही त्यांची दखल घेतली नाही आणि त्यांना कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही आहे. आणि म्हणून मी ब्लू टायगर न्यूज चॅनलचा संचालक तथा मुख्य संपादक ॲडव्होकेट सुधीरेश तायडे मी शासनाकडे आणि आरोग्य विभागाकडे मी या ठिकाणी सुचवतो की या सुभाष भारतराव कुदळे या अपंग वाईट तरुणांनी तात्काळ दखल घेण्यात यावी आणि यांना 75% प्रमाणपत्र देण्यात यावं. म्हणजे शासनाच्या ज्या अपंगाकरता पुनर्वसनाच्या ज्या काही योजना आहे त्याचा लाभ त्यांना घेता येईल. त्यांना कुठेतरी दुकान मिळेल. त्यांना घरकुल बांधून मिळेल. आणि म्हणून आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेऊन यांना 75% अपंगत्वाचा दाखला द्यावा असे मी सरकारला आणि आरोग्य विभागाला या चॅनलच्या माध्यमातून सूचना करत आहे. धन्यवाद. जमीक आ कहते हैं मुझेक राग कहते हैं. जलीक आ कहते हैं मुझेक राग कहते हैं. जिस राग से बारूद बनता है उसे ब्लू टाइगर चैनल कहते हैं.